पिनो ए पिनो काय रे खाओ पिनो कुठे अरे पिना का असेल रात तुला चांगलं माहिती ना कवाय उठला का तुला लगेच येतो विचारायला तू अरे तो सकाळचा गेला कुठे काही माहिती नाही है त्यांनी मला फोन केला होता सकाळी काय आला पण मी नेमकी झोपिल होतो आणि मग फोन केला पण तुला मग तो त्याला डबल फोन नाही केला का अहो किती फोन केले फोनच उचलीत नाही तो अरे भाऊ तो सकाळचा जसं आंघोळ पांघोळ करून गेलाय ना हां अजूनपर्यंत घरी यायला नाही मग कुठे गेलाय काय माहितीच नाही तो सांगूनही जात नाही येत घरी तुम्हाला काहीच माहित नाही का काहीच नाही माहिती भाऊ काय नाही मग आता आल्यावरच माहित होईल मग आल्यावर माहित होईल काय बोलत आहे नाही काय नाही काय नाही ए अरे सांग ना कुठं काय माहिती तू तर म्हणतो तुम्हाला तो आल्यावरच कळेल तुम्हाला किती वाजता गेलाय तरी अरे सकाळी 8 वाजता जाईल इडून आवरून आयला चांगली पार्टी भेटली असती पार्टी नाही काय नाही मग आता येऊ का मी ए अरे सांगून जाय काय आहे नाही काय नाही काय नाही आमचं पर्सनल आहे पर्सनल हा का हा आयला लोकायला माहिती राहते पण लोक पैकी गाडची गात की राहते अडे हो चल येऊ का हा ये पके मत काढायला त्या गाडची सांगते सुद्धा नाही का कुठं गेलाय का काय अरे गतुड्या काय करतोय काय नाही सायकल खेळत आहे काय हा ना सायकल चांगली घेतली रे काय म्हणते बोला तुम्ही अरे मी असं म्हणलं तुला हाक मारली होती तर आपला पिण्या पाय ना कुठे दिसत असेल तुला तर अहो तंगडीला बांधून ठेवायचा ना पिणे अरे तुका बारीक पोर आहे का तंगडीला बांधून ठेवायला आता एवढा मोठा झाला ना लय चढी बोलायला लागला का अर्धा पुढे पुढे बोलत आहे ना वय पाटक्याने जाऊन पाहून येऊ पिण्याला वय हा लवकर ये दिसा नाही बी काय करत ती मग ए अग चालले लाजू राहिली काय नाही नाही आ रही हूँ वो निकलू कैसे मैं ये आची अरे मैं निकलू कैसे इधर से अभी ये पूरा लौटना है खींचो तो आप मुझे उतर ले कहा हाँ निकले ऐसे कैसे जगह पे घर है आपका ये पूरा है थोड़ा साड़ी फटी तो नहीं ना मेरी बदर बिदर की आता घर आ ले हाँ हाँ चलो चल पर है कहाँ पे घर ऐसे गटर गंगा में आपका घर है अरे ये मोकले इकड़ कितने इकड़ पुड़े घर ये ना सुधा अपनी जगह है बका सुनो ना मेरे पैरों में अभी बहुत दर्द हो रहा मैं काय करूं एक काम करो आप मुझे उठा लो तुला का इड उचलून नाही घेणार मी जेजूला उचलून घेईल इड नाही उठा लो ना प्लीज नाही नाही तुला उचलून घ्यायला गेलो तर मीच उच काय बसलोय ये घर ये बाय अरे बापरे आपने तो बोला था एक बड़ा महल है हाच माझा महल आहे ओ दादा दादा पिने आला पिने ते काय आडले तो काय आणलं मग हे काय बांधले मंडुळ्या बिंडुळ्या बांधून आलो मंडुळ्या मग मी एकटा झाला काय एकटा काला पाय लागू पिताजी पाय का पाय उडत होती काय नाही मैं तो आपके पैर पड रही थी आशीर्वाद ले रही थी अरे काय बोल राहिली ती म्हणते मला आशीर्वाद द्या आशीर्वाद ले रही थी मैं आपका ये तो हिंदी बोलती का लाडली तो ये पाहता तुम्ही माझा पाय ना मग आणली मी पाय ना तेवढी टोपी अरे मी पुरी पाहत नव्हतो का तुला करताना पुरी पाहत नव्हतो किती पुरी दाखवली तुला हो काय तुम्ही त्या काळ्या निळ्या दाखवल्या तुमच्या पेक्षा सुंदर करून आणली लव मॅरेज अरे आशीर्वाद दीजी अरे बाई बासता आता कौर आशीर्वाद देते ये घेती नको काल त्यांचा आशीर्वाद घेती त्यांचे पाय एक ठिकाणी थांबा द्याय का तुला माहिती तो आपण दोन मिलके लेते हा तू त्यांचं तंगड द चलो अरे बासता बाबा अरे बासता दादा पडू द्या बास गास तो कर केला भाऊ यास कर ले मोठा झाला आता ए भाऊ राहू दे राही दादा माय पाय नाही सुजले राहू दे मी नवी नवरी आणली तुम्ही काहीतरी एक तांब्या भरून आणा
चोकंड भाकर आना त्याच्यावर मिरची वगैरे आणा आमच्या वावळून ती अंग टाका. अरे मला सकाळची भाकर नाही खायला, कुठून आणू कुठक तुम्हाला वावळून टाकायला. हा आपल्या खाल्ल्या गल्लीला जा ना. म्हणजे चुकून मागून आणू काय का कुकून आणा ना खाल्ल्या. हा मग तू काय कैलास कमून आला असे सरळ जा आता. का बरं घरात जायचं इथे घरात काय मग घरात काय म्हणजे कोणाला विचारून आणली. हा कोणाला विचारून आणली. मामा पद्धतीनं आणली. मग तो पद्धतीनं जायचा तिकडे. दादा काय तुम्ही एक काम करा, ही जर तुम्हाला खोली द्यायची नसली तर एवढ्या खोल्या काला बांधून ठेवले. तुम्ही सगळ्या भाडे देईल भाऊ. हा भाड्याने देईल सगळ्या मला एक द्या. हा खाली कस काय करतील ते. तू तिकडे स्टँड झोप नाही तर फुट पायर झोप. हा मला विचारून नाही करून आला तू. मधले आहे नाही एक भाडे तरी आता सकाळी 10 वाजता आले. तू कुठे जायचा सकाळचा. हे काय केलंय. हा मग बरोबर आहे. मग मग जा आता तिकडेच राहीन आता. ओ दिल्ली वरून पोर एवढ्या लांब आणली म्हणजे सोप ना का समजू. दिल्ली पर दिल्लीला गेलता का. मैं दिल्ली से हूँ. चांगलं मग तिकडेच राहायचं रे दिल्ली तिच्या बापाक. वाटाची लाली तोंडाची पावडर. वाटाची लाली तोंडाची पावडर सोडून द्याशील का दादा. फॅशन वाल्या पोरी तू शेतीत राबशील का. माझा उत्साह चांभाळा. माझा उत्साह चांभाळा. माझ्या उत्साहाला भारे देशील का तू शेतीत राबशील का. उत्साहाला भारे दे बर का. उद्या 12 बजे किधर जाऊ. मळ्यात जायचं मळ्यात. अरे काय पोऱ्या तो बाला खाली पाय लावलं लोक हसू राहिले. अरे तिला काही आहे ना तुला काही समजा. अरे हे लोक पाहू राहिले गंमत. तू आल्यापासून तुम्ही निघा येऊन आता. हो दादा काय माझ्यासारखं काही बोलू नका. म्हणजे इडं एक तर हल्ली जगाला पुरी भेटताना शंभरी सुद्धा पोर जवळ येई ना. मी तरी चांगली हल्ली करू. अरे चांडळा बा तुला पोर पाहिले होते पण तुला थोडा दिवस दम निघा ना. तुम्ही मला किती पुरी दाखवल्या आज पोत. 15-16 पुरी दाखवल्या. दाखवल्या त्यांनी मला पास नाही केलं. मग मा पद्धतीनं मी केलं ना लग्न. तू व्यवस्थित राहत नव्हता ना. साऱ्या गल्लीतल्या लोकांना माहिती तू कसा राहतोय. ये घातले काय. हा ये लायसन. हा 50 रुपये का खरीदा. हे काय बांगड्या सुद्धा दादा 20 रुपये के खरीदे. बरोबर चला पुढे आता. हो दादा तुम्ही बाजूला. काय म्हणता बाजूला. तू निघतो का आता. कुठं पहिल्या तिकडे. मध्ये काय घुसली. हो दादा ए थांबा ए ते अवघड केलं मला तर. पिड्या पिडे तू आला. तुम्ही मध्ये घुसले आता मला बाहेर ठेवलं काय. हे पिडे बाबूराव काय गावात कुठं दिसा. बऱ्या जाय घे डोक्याला ताज द्यायला आलाय. बऱ्या कुठं दिसा रा तो घरात घुसलाय माहितीये का. ए पिल्या अवघड केलं गाडीचा. मलाही ना आता एखादी खोलीच खाली करावं लागेल. मला एखादा बाळोतरी ना काढून द्यावं लागेल आणि मला त्या रूममध्ये राहावं लागेल. येणे पक्की बळजबरी करून मध्ये घुसली नाही. बरं पाच चला.